नमस्कार मित्रांनो, मी राव चौधरी, स्टुडंट ॲक्टिव्हिटी बोर्ड द्वारा निर्मित आजचा दिनविशेष या सदरात आपले मनापासून स्वागत करतो. 1 मार्च मित्रांनो, आजच्या महत्त्वपूर्ण ऐतिहासिक आणि विशेष घटना पाहूया. आज जागतिक नागरिक संरक्षण दिवस. मार्स या युद्धदेवतेवरून या महिन्याला मार्च असे नाव आहे. एकेकाळी मार्च हा रोमन दिनदर्शिकेत पहिला महिना होता, त्यामुळे इसवीसनपूर्व 712 पर्यंत तो नववर्ष दिन म्हणून साजरा केला जात असे. १९५४ प्रशांत महासागरातील बिकिनी अटोल येथे अमेरिकेने हायड्रोजन बॉम्बची दुसरी चाचणी घेतली. हा स्फोट हिरोशिमाच्या स्फोटकापेक्षा 600 पट जास्त शक्तिशाली होता. 1927 रत्नागिरीस गांधीजींनी सावरकरांची भेट घेऊन चर्चा केली होती. 1565 रिओ डी जानिरो शहराची स्थापना झाली. 1961 युगांडामध्ये लोकशाही गणतंत्र सुरू होऊन पहिल्या निवडणुका रद्द झाल्या. 1998 दाक्षिणात्य गायिका एम एस सुब्बलक्ष्मी यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 2011 द किंग्स स्पीच या हॉलिवूड चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला. 2002 पेसेटा हे चलन सोडून देऊन स्पेनने युरो हे चलन स्वीकारले. 1948 गुवाहाटी उच्च न्यायालयाची स्थापना झाली. 1936 अमेरिकेतील महाकाय हूवर धरण बांधून पूर्ण झाले. 1872 येलोस्टोन नॅशनल पार्क या जगातील पहिल्या राष्ट्रीय उद्यानाची स्थापना झाली. 1873 ई रेमिंग्टन आणि सन्स कंपनीने पहिल्या व्यावहारिक टंकलेखन यंत्र म्हणजे टाईपरायटरचे उत्पादन सुरू केले होते. 1907 टाटा आयर्न अँड स्टील कंपनीची स्थापना झाली. 1922 महाराष्ट्र भूषण पुरस्कार लाभणारे आधुनिक महामानव डॉक्टर नारायण विष्णू तथा नानासाहेब धर्माधिकारी यांचा अलिबाग रायगड येथे जन्म झाला. 1968 क्रिकेटपटू सलील अंकोला यांचा जन्मदिवस. 1989 महाराष्ट्राचे 5वे आणि 9वे मुख्यमंत्री सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील यांचं निधन. 2003 कादंबरीकार लघुकथा लेखिका आणि कवयित्री गौरी देशपांडे यांचं निधन. मित्रांनो, नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी स्टुडंट ॲक्टिव्हिटी बोर्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आजचा दिनविशेष कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट्सद्वारा नक्की कळवा. धन्यवाद.